सातबारा हा आकडा उभ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जीव की प्राण. काही लोक लग्नाला मुलगी देतानाही मुलाचे शिक्षण नोकरी सोबत सातबाराही बघतात. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की सातबारा म्हणजे नेमकं काय, त्याचा उगम नक्की कसा झाला. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग सातबारा उतारा याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. असे सांगितले जाते की अहिल्याबाई होळकर यांनी सरकारी खर्चानं गरीब माणसाच्या दारात 12 फळझाडे लावली. त्यातली 7 फळझाडे त्या गरीब माणसाची आणि 5 सरकारची. त्या गरीब माणसावर या फळझाडांची निगा राखण्याची जबाबदारी दिली होती. या 12 झाडांना येणाऱ्या फळांपैकी 7 झाडांची फळे ही त्या गरीब माणसाने घ्यायची आणि उरलेल्या 5 झाडांची फळे ही इतर गरिबांना वाटण्यासाठी सरकारला द्यायची असं ठरवलं गेलं. या झाडांच्या नोंदणीसाठी एक विशेष सरकारी दप्तर निर्माण करण्यात आलं आणि मग तेव्हापासून या झाडांच्या नोंदीच्या उताऱ्याला सातबाऱ्याचा उतारा असं म्हणण्याचा प्रघात पडला, जो आजपर्यंतही चालू आहे. 1948 एक कायदा आपल्या राज्याच्या विधिमंडळात पास केला. या कायद्याच्या 7व्या आणि 12व्या सेक्शन मध्ये जमिनीच्या मालकीच्या संदर्भाचा उल्लेख आहे. या 7 आणि 12 कलमामुळे जमीन मालकीच्या कागदाला सातबारा उतारा असे म्हणतात. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सातबारा उतारात नेमकं असतं तरी काय. तर यात असतं जमीन मालकाची, कुळाची, भूगवट धारकाची नाव, जमिनीचा पत्ता, सर्वे नंबर, एरिया, शेजारच्यांच्या हद्दी वगैरे वगैरे. फक्त एवढंच नाही तर जमीन पाण्याखाली आहे की जिरायची आहे हे पण सांगितलेलं असतंय. तुम्हाला तुमची जमीन विकता येते की नाही हे पण त्यात असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जमिनीच्या नावावर बँकेचं कर्ज किती उचललं आहे हे पण असतं. असा हा सातबारा कागद सरकारी दप्तरात अनेक गोष्टींसाठी दाखवावा लागतो. एक काळ होता जेव्हा आपला सातबारा मिळवण्यासाठी तलाठी तात्याच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागायच्या. पण आता सरकारने ऑनलाईन सातबारा देण्याची सोय केली आहे.